आय टी आय की सभी सब्जेक्ट की प्रिपरेशन करने के लिए और सीबीएट एक्झाम पास होने के लिए सब्सक्राइब करें हमारे चैनल चॅनल और सबसे पहिले नोटिफिकेशन पाने पाण्या केले दबाईस बेल आयकॉन को स्वागत आहे आपलं आपल्या आय टाय यूट्यूब चॅनलमध्ये तर आय टाय अपडेट्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आय टी आय इन्स्ट्रक्टर भरतीची जी हेरिंग आहे ती आज अकरा जानेवारी या ठिकाणी होणार आहे आणि पहा केसचं जे आपल्याला लेटर आलं होतं मागच्या हेअरिंगच्या वेळेस त्या ठिकाणी काय दिलं गेलं होतं हाय ऑन बोर्ड्स लिहिलं गेलं होतं आणि आत्ताच्या केसेसमध्ये अर्जंट ॲडमिशन मॅटर हे शो होताना दिसत आहे तर याच्यावरही आपण डिस्कस करणार आणि आजची काय स्ट्रॅटेजी असणार आहे ही आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो सर्व गोष्टी कालच्या व्हिडिओमध्ये हो मी बऱ्यापैकी के क्लिअर केलेल्या आहे तर आजच्या यामध्ये आज, आज काय होणार निकाल लागणार का नाही लागणार आणि आजच्या गोष्टी काय घालणार आणि हिअरिंगमध्ये कुठला बदल झाला आहे आणि आपली केस अर्जन्सी ऑफ मॅटरमध्ये कशी आलेली आहे तर पहिल्यांदी अर्जन्सी असं दाखवत होतं पहिल्या वेळेस आता काय होतं या फा या ठिकाणी आपण पाहू शकतो तर ऑन बोर्ड म्हणजे कसं की जे ये आहे ते बोर्डवरती जास्त प्रेफरन्स दिला जातो त्या केसेसला किंवा तिची अर्जन्सी लक्षात घेतली जाते आणि हायऑन बोर्डच्या पुढं राहतो हा मॅटर एक अर्जंट ॲडमिशन मॅटर म्हणजे याचा विषय असा असतो की सगळ्यात म्हणजे याच्यापेक्षाही याला जास्त महत्त्व दिलं जातं याची गरज जास्त आहे सध्या असं विषय या ठिकाणी दिसून येतो तर हिअरिंगमध्ये हा बदल झालेला आहे तर कसं झालेला आहे याच्या प्रूफसहित मी माहिती तुम्हाला देणार आहे तर चला मित्रांनो ती पी डी एफ पाहूया तर तो पुरी चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर त्याचप्रमाणे पुढील अपडेट्स आणि ज्या एक्झाम्स अपडेट असतील आय टी रिलेटेड ते मी तुम्हाला सर्व देणार आहे कारण की मी आय टी स्वतः टीचिंग करतो त्या अनुषंगाने मी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आय टी आयचे जॉब्स आय टी असणाऱ्या लहान मोठ्या बारीक सारीक गोष्टी यावरही लक्ष तुमचं केंद्रित करणार आणि एम सी क्यूचा हंड्रेड पर्सेंट सिलेबस तुम्ही कुठून कव्हर करू शकता ठीक आहे हा महत्त्वाचा विषय हेही मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे तर चला मित्रांनो आपण काय करूया आजच्या केसेसचं थोडं डिस्कशन करूया ती पीडेफ ओपन करतो मी तुमचा देखता सर्वांना आता आजचं जे हे आहे अकरा एक दोन हजार तेवीस द महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेशन ट्रिब्युनल मुंबई बेंच ॲट औरंगाबाद ठीक आहे लिस्ट ऑफ केसेस डाऊन ऑफ फिजिकल हिअरिंग ऍडमिशन ऑर्डर इट इज सी होनेबल डिव्हिजन बेंच द होनेबल या ठिकाणी बिफोर वी डोंगरे मेंबर जज अँड द होनेबल होनेबल श्री विजयकुमार मेंबर ठीक आहे आता या ठिकाणी पवा अकरा तारीख म्हणजे आजच आहे डेट या ठिकाणी आपण पाहू शकता अकरा जानेवारी आता हा ज्या ठिकाणी मॅटर जर पाहायला गेला तर पा केसेसमध्ये किंवा के लिस्टमध्ये इम्पॉर्टंटला फर्स्ट प्रेफरन्स दिला जातो हे आपण या ठिकाणी पाहू शकता तर ह्या ठिकाणी पाहू शकता सब्जेक्ट काय दिला गेलेला आहे ठीक आहे सब्जेक्ट डिस्ट्रिक्शन केस मॅटर आणि ह्या ठिकाणी हा जो टायटल दिला गेलेला हा महत्त्वाचा आहे अर्जंट ॲडमिशन मॅटर आणि आपण पाहू शकता एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच सहा सात आणि याच्यामध्ये पाहू शकता आठ नंबरला हे आपली केस आहे ठीक आहे आठ नंबर याच्या अगोदर कधीही दिला गेला नव्हता आपल्या केसेसला आणि त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो सातशे एकसष्ट आणि बासष्ट अलाहाबाद हायकोर्ट ॲडव्होकेट डांबे बालुएन भोसले अँड ओ आर एस ॲडव्होकेट डी बी गायकवाड फॉर आर एन टू ॲडव्होकेट सय्यद तोसीफॅसिन फॉर इंटर इंटरव्हेंटर इंटरव्हेनर्स ठीक आहे डिस्पॉन्डंट फोर टू टेन आता या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर चॅलेंजिंग अडवर्टाईजला चॅलेंजिंग केलं होतं आणि या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर फॉर एक्सपिडेटेड हेअरिंग एक्सपिडेटेडचा अर्थ होतो अति तातडीचा ठीक आहे रिप्लाय फायल्ड बाय आर वन टू आर टेन आता या ठिकाणी कुठंही असंच सांगितलं नाही की तुम्हाला रिप्लाय जमा करायचे आहेत किंवा काय करायचं आहे ते सांगितलं होतं अकरा तारखेच्या आत कोणाला काय जमा करायचं असेल ते जमा केलेलं असेल आता या ठिकाणाहून आपण पाहू शकतो की या ठिकाणी आता प्रॉपर जे सगळ्या पार्टींना काय म्हणायचं होतं बोलायचं होतं काय काय आपली बाजू मांडायची होती ते सर्व या ठिकाणी क्लिअर केली गेलेली आहे डी व्ही टीने त्यांची स्टँड क्लिअर केलेलं आहे त्याचप्रमाणे डी त्यांचं आता शेवट स्टँड क्लिअर केलेलं आहे ठीक आहे आणि डी असं सांगितलं आहे की केस डिसमिस करा हे एक स्टँड आहे डी आणि जर पाहायला गेलं सी आय टी एसचे जे विद्यार्थी होते ते पाहिलं गेलं तर डी पत्रांवरच केस लढत होते ॲक्च्युअलमध्ये पाहिला गेलं तर ठीक आहे आता त्यानंतर आपण जर पाहायला गेलो नॉन सी आय टी एस नॉन सी आय टी एसचे जर बाजू पकडायला गेलो आपण तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आपण आता मीही त्याच्यामध्येच म्हणतो आता डी टी 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 जी टीने काय केलं की डी व्ही टी यांच्या बाजूने आहे आणि डी जी टीने जे लास्टपत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी जी सी आय टी एसचा मूळ अर्ज होता तो कॅन्सल कराय सांगितलेला आहे सी आय टी एसचा म्हणजे जर पाहायला गेलं तर जेणेकरून सेवन्टी फाईव्ह पर्सेंट नॉन सी आय टी एसचा पलढा भारी होतो आहे आणि त्याचप्रमाणे जर पाहायला गेलं का आपण अलाहाबाद हायकोर्टची पण केस पाहिली त्याही कोर्ट्सचा या ठिकाणी काय दाखला दिला गेला जाऊ शकतो तर बाहेरच्या कोर्सचा दाखला दिला बी गेला जाऊ शकतो किंवा नाही दिला जाऊ शकत कारण काही राज्यांमध्ये कंपल्सरी काहीमध्ये कंपल्सरी नाही आहे आता ते तिथले सिच्युएशनवर त्यांनी तसं ठरवलेलं आहे ठीक आहे तर आपलं राज्य आपलं गव्हर्नमेंट आपलं कोर्ट काय ठरवतं आहे हे महत्त्वाचं या ठिकाणी पाहण्यात येईल आणि जर डी जर दुटप्पी भूमिका घेत असेल तर निकाल हा नक्कीच डी व्ही टीच्या बाजूने लागू शकतो कारण की जर कुणीही एक एका स्टँडवर थांबत नसेल किंवा एखाद्या वक्तव्यावर जर ठाम राहत नसेल तर हे डी व्ही टीकडे जाऊ शकता आणि स्टेट गव्हर्नमेंटला असे चान्सेस आहेत की असे राईट आहेत की ते रिक्रुटमेंट रूलमध्ये स्वतः बदल करू शकतात आता याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर मी ह्या ठिकाणी पाहू शकता आणि जर आता पा हाय ऑन बोर्ड्स मॅटर आता हे खाली जर पाहायला गेलं तर आपली केस याच्यावरती होती ठीक आहे पण त्यांनी काय केलं की जास्त प्रेफरन्स देऊन सर्व गोष्टी झालेल्या असतील त्याच्यामुळे काय केलं की अर्जन्सी ऑफ मॅटरमध्ये त्याला घेतलेलं आहे अर्जंट ऑफ ॲडमिशन मॅटर आता लवकरच आपले एक दहा ते बाराच्या आस आसपास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल काय होईल ते त्याचप्रमाणे पुढील जी माहिती आहे तेही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टोटल दिवसात केसेस किती असतात याची माहिती पन्नास पंचावन्न केसेसची या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नोंदी आहेत या ठिकाणी त्याचप्रमाणे जर आपण पुढं पाहायला गेलो तर याही सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी करण्यात येतील आणि आजचं जे काय अपडेट येईल ते मी तुम्हाला लाईव्ह सांगेल किंवा या ठिकाणी तुम्हाला मी सर्व गोष्टी व्यवस्थितपणे समजून सांगेल तर त्या गोष्टी आपण या ठिकाणी आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून तुम्ही एक कोर्स परचेस करू शकता जो की इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो बहुतेक मुलांचा कम्प्लीट झालेला नाही आहे फीज वगैरे जास्त आहे त्याला आम्ही डिस्काउंट देण्याचाही प्रयत्न करणार आहेत मित्रांनो आणि याच्यामध्ये अजून काही टेस्ट सिरीज आम्हाला ॲड करायच्या आहेत तर त्याचप्रमाणे सर्व गोष्टींचा विचार करून तुम्हीही जॉईन व्हा कारण की ॲक्च्युअलमध्ये प्रिपरेशन करणारे जर मुलांनी ते बनवलं गेलं असेल तर ते ॲक्च्युअलमध्ये जर परफेक्टच असेल असं आपण गृहित धरू शकता तर मुलांनो या ठिकाणी हे लक्ष आपल्याला केंद्रित करायचं त्याचबरोबर होणाऱ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे आणि आजच्या केसेसचा जो काही निकाल असेल तो चांगल्याच बाजूने लागेल अशी आशा आहे आणि लागणारच आहे असेही होप आहे तर मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र